तालुक्यातील नेर गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले। या संपूर्ण परिसरात गटारीचे सांडपाणी रस्त्यावर आले। नागरिकांकडून स्वच्छता राखण्याची मागणी होते। नेर गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे। नेर येथील सावता महाराज मंदिराजवळील अंडरग्राउंड गटारीच्या पाईपमधून गटार जाम झाल्यामुळे गटारीचं पाणी हे रस्त्यावर वाहत आहे। त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावात साथीचे आजार रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। या वाहत असलेल्या गटारीच्या खराब पाण्यावरूनच नागरिकांना जावं लागत असतं। सावता मंदिर ते वाल्मिकी नगरच्या मध्ये ही गटार आहे। खराब पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। मात्र नागरिकांनी सतत तक्रार करून देखील ग्रामपंचायतीकडून आतापर्यंत कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। अखेर ग्रामस्थांनी MDTV न्यूजचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत याबाबत तक्रार व बातमी दाखविण्यासंदर्भात विनंती केली। परिसरातील ग्रामस्थांनी या गटारीचं वाहत असल्याच्या पाण्यावरूनच जावं लागत आहे। त्यामुळे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या गटारीचं काम लवकरात लवकर करावं व ग्रामस्थांना रोगराईपासून बचाव करावा अशी मागणी नेर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। MDTV साठी दिलीप साळुंके, धुळे, तालुका प्रतिनिधी।